काय सरपंच, अहो कुठे गेलते 2-3 दिवस, दिसलेच नाही तुम्ही, फार माया पातळ केली बा तुम्ही। अरे लग्न सराई रोज कोणाचं ना कोणाचं लग्न आहे, आयला नाही जावाना तर लोकांना राग बिला येते। हा ना राव, फार नको नको केलं या लग्नानी। तो गणपे कुठे गणपे? ते काय आलं बांगूळ, तिच्या आईला लवकर नाही मारायचं, शेवटपर्यंत गावाला तरस देणार येऊ। अरे असं म्हणू नये, मला माहितीये ना माया बद्दल काहीतरी पिचकला असेल ना, काय काडा करीत होता हो सरपंच। जाऊ दे बस, आले सुरू झाले तुम्ही। तू संजय कुठे? त्याच्या पुतणीला स्वैरी गाली, ती नाही यायचं आज। तुम्हाला कळलं सरपंच, ती आपल्या गावातलं एकमेव प्रेमी युगुल नव्हतं का? ती संगीत नामले। हा, अरे संगीता नामल म्हणा, संगीता नामल वय। हा, ती आलं लग्न करून आज दोघच मी सारे गावाला नेतील। काय आईला एक टायमाचं जेवण बुडलं बाप, एकाच पण ढावळ्या, तो एक टायमाचं भागावं म्हणून परत त्यांनी लग्न करायचं का? ते काय आता मोकळे आहेत का, सटकले असतील हनीमूनला। हा, आतापर्यंत हनीमून राहिला असेल त्यांचा, काही बोलत आपलं। घरच्यांना मान्य आहे का लव्ह मॅरेज? नाही मान्य करून काय करतील, दोघांनी रीतसर लग्न केलंय, शिवाय दोघही साधले नाहीत, घरचे काही वाकड करू शकत नाहीत त्यांचं। हो सरपंच, हे असलं लव्ह मॅरेज टिकत नसत का बरं? अजून त्यांचा संसार सुरू बी नाही आला तर तू लागला का नाट लावायला? लव्ह मॅरेज फेल झाल्याचे माझ्याकडे 100 उदाहरण 100 कारण आहेत, आणि लव्ह मॅरेज सक्सेस होण्याचे माझ्याकडे सुद्धा 100 उदाहरण 100 कारण आहेत। तुम्ही भांडू नका रे, असे ढगत नका गोळ्या मारू ना। मी तू सांग, ठरवून केलेलं लग्न सक्सेस कसं होत आहे सांग? अहो ठरवून केलेलं लग्न माहिती मध्यस्थ्या मार्फत होत, म्हणजे थोडक्यात मध्यस्थीला त्या स्थळाची सगळी माहिती असते। मग तो नवरीच्या घरच्यांना किंवा नवरदेवाच्या घरच्यांना त्या स्थळाबद्दल सांगतो, आणि तिथून सोयरिकीची प्रक्रिया सुरू होती। सोयरिकीची प्रक्रिया नाही म्हणत त्याला, त्याला एखाद्याला जाळ्यात अडवून अडकवण्याची प्रक्रिया म्हणते। तू मध्ये मध्ये नको बोलू रे, गबस कंटिन्यू भाऊ। आता समजा मुलीचं लग्न करायचं असेल तर मुलाचं स्थळ चालून येतं, मग मुलीचा बाप भाऊ चुलता मामा सगळेजण त्या मुलाची माहिती काढायच्या मागे लागते, म्हणजे मुलगा खरंच नोकरीला आहे का, उगा आपल्याला बायको मिळावी म्हणून डाबा घेऊन जातोय कंपनीत। सध्या नाही रे जोरात चाललंय, शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही म्हणून कंपनीत नोकरी करणाऱ्याला पोरगी द्यायची, तो पट्ट लग्न झालं का दुसऱ्याच महिन्यात काम सोडून घरी येतोय। तू मुलगा व्यसनी आहे का, दारू सिगरेट पितो का, त्याला काय बाहेरचं नादी का, दिवसभर आपला नुसता ढाब्यावर बसून असतो, या सगळ्याची चौकशी ठरून केलेल्या लग्नात केली जाते, आणि त्यामुळे ना फसवणूक होण्याची शक्यता लई कमी असते। नाम्या तू म्हणतोय ते काही 80 बरोबर आहे बरं का? आता मला सांगा सरपंच, लव्ह मॅरेज मध्ये काय होतं, मुलगा मुलीकडे बघतो, मुलगी मुलाकडे बघते, दोघांची आखो आखो मी शरबी होतीत, आणि नंतर दोघं पळून जाऊन लग्न करतात, काही दिवसांनी येतात, एक तर गाळ्यात हार घातलेले असतात, नाही तर कडीवर प्यारकी निशाणी तरी असते, कसली चौकशी नाही काही नाही, ते पोरग दिवसभर चावकात बसून मावा खाऊन पाचा पाचा थुकणार, नाही तर गावभर तो करवानी येणार, कुणाच तरी भीक मागून गाडी आणायची, ते पोरीसमोर झिरोचा आकडा काढायचा, आणि सरपंच होती ना पोरगी फिदा, लगेच दुसऱ्या दिवशीपासून यांच्या भेटीगाठी सुरू होतात, हे असले खैरे बांडे प्रेमवीर, लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशीपासून खायला माग होतात, काही तर म्हणे आमचं लव्ह मॅरेज आहे। झाली तू अक्कल पाजवून, आता माझं नीट ऐक, तुझं म्हणणं आहे ना ठरवून केलेलं लग्न सक्सेस असतं 101% असतं। आता मला एक सांग, मुलगा मुलीला पाहायला गेला, सोफ्यावर बसला, मुलगी चहाचा ट्रे घेऊन पुढे येते, त्याच्या समोर बसते, हे असं मुलगा मुलीसमोर किंवा मुलगी मुलासमोर किती वेळ बसतात अंदाजे? हेच आपला अंदाजे 5-10 मिनिटं। बर, मग ह्या 5-10 मिनिटात मुलगी नाकी डोळी छान गोरी गोरी पाने म्हणून त्या मुलाने आयुष्यभराची साथीदारी करून घ्यायची का, किंवा तो मुलगा चांगला कमवतोय दिसायला रुबाबदार आहे म्हणून त्या मुलीने त्याला आयुष्यभराचा साथीदार निवडायचं का? अरे म्हणजे भेटीगाठी होणं, मन जुळणं, प्रेम होणं, एकमेकांच्या आवडीनिवडी कळणं, या गोष्टीला संसारात काही महत्त्व नाही का? आपला संसार या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर चांगला होईल की नाही, सुखाचा होईल की नाही, हे तपासण्यासाठी 5-10 मिनटं पुरेसे आहेत का? बरं मला एक सांग, मुलगा मुलीला पाहून गेल्यावर बाकीचे घरचे मुलीला काय विचारतात, तुला मुलगा पसंत आहे का, समोरच्यांना काय निरोप द्यायचा बा? मला एक सांगा सरपंच, वार्षिक परीक्षेचा 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी आपण तिला 1 वर्षाचा वेळ देतो, आणि इथं आयुष्यभराचा पेपर सोडवायचा आहे आणि त्याला वेळ फक्त 5 मिनटं, म्हणजे पदरात पडलं आणि पवित्र झालं या म्हणीप्रमाणे किती दिवस असा संसाराचा आपण गाडा हाकणार येतं, विचार पटत नाही तो, लोक काय म्हणतील, घरच्यांना काय वाटेल, म्हणून बळजबरीचा सुखाचा संसार होऊ शकतो का? तुझं पटतं यार मला सरपंच, प्रेम जुळल्यानंतर कमीत कमी मुलगा आणि मुलगी वर्षभर एकमेकांना भेटतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या आवडीनिवडी त्यांना कळतात,
आणि ज्याच्याबरोबर आपल्याला संसार करायचा आयुष्य घालवायचं आहे तो आपल्या लायकीचा आहे की नाही हे कळतं. आणि प्रत्येक भेटीत प्रेमाऐवजी जर वादच होत असतील ना तर मध्येच थांबूनही घेता येतं. अरे गणप्या, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? लव्ह मॅरेजमध्ये ना रोज रोज भेटून एकमेकांविषयीचं आकर्षण कमी होतं. अरेंज मॅरेजमध्ये ना लग्नानंतरचं आकर्षण टिकून राहतं. रोजची हुरहुर, मनात माजलेलं काहूर आणि एकमेकांबद्दल वाटणारा आदर तुझ्या ते लव्ह मॅरेजमध्ये कुठून येणार आहे रे? अरे पण मी तुम्ही दोघं बी थांबा, मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही सांगा आता लव्ह मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज चांगलं? हे बघ, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज हे दोन्हीही सक्सेस होतात. फक्त समोरचा जोडीदार आहे ना तो समजूतदार असावा, आणि जर तो समजूतदार नसेल ना तर विवाह संस्था मोडकळीस यायला अजिबात वेळ लागत नाही. आणि संसारामध्ये ना युग बाजूला ठेवून जर जुळून घ्यायला शिकलं ना तर घटस्फोट होऊच शकत नाही. लाख मोलाचं बोलले राव सरपंच तुम्ही. मित्रांनो, कसं आहे, जीवन एकदाच आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका. आणि हो, संसारात वाद घालून नाबाद राहता येत नाही बरं का. याच हॅपी नोटवर गावरान गप्पा आज आपण इथेच थांबवतो. गावरान मेवाचे आणि गावरान गप्पाचे सुंदर सुंदर भाग पाहण्यासाठी आपल्या कडक मराठी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजच्या ह्यात आमच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये लिहून आम्हाला कळवा. लाईक करा आणि ज्यांची लग्न झालेली नाही आहेत किंवा होणार आहेत अशा आपल्या सगळ्या मित्रांना शेअर नक्की करा बरं का. ए गणप्या, अरे लव्ह मॅरेजमध्ये अजून एक तोटा आहे ना. काय? शिगुपचूप पळून जाऊन लग्न करतात, त्याच्यामुळे यांच्या लग्नात दाबून जेवताच येत नाही राव. सरपंच बरोबर मी बसले मग मला रामराम घालायचा ना. मी फक्त चांगल्या माणसांना रामराम घालीत असतो. हा किती चांगला आहे माहिती आहे मला. तुम्ही दोघ काय मागच्या जन्मात जावा जावा होते काय आले लगेच सुरू होतात. अरे सवत असन सरपंच हो ती धाकटी म्हणून ती एवढी कालकाल करीती.